अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई में फिर शुरू होगा गौठानों का सिटी सर्वेक्षण। बीजेपी विधायक की मांग पर सिडकों ने दिखाई तैयारी। लॉकडाउन के बाद हो सकती है शुरुआत। सिडको नवी मुंबई के गौठानों का सिटी सर्वेक्षण कराने की तैयारी में है। इसका मकसद गौठान विस्तार एवं गर्जे पोटी निर्मित मकानों एवं निर्माणों का लेखा जोखा तैयार करना है, ताकि उन्हें रेगुलर किया जा सके। बीते साल 2019 में तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सिटी सर्वेक्षण को मंजूरी दी थी। बेलापुर से इसकी शुरुआत भी हुई थी, लेकिन प्रकल्पग्रस्तों के भारी विरोध के चलते काम रोक दिया गया। इस पर भाजपा विधायक मंदा मात्रे ने कहा कि आज गौठानों के मकानों पर अतिक्रमण कार्रवाई की तलवार लटकी रहती है। सर्वेक्षण से इन घरों को रेगुलर करने का मौका मिलेगा। प्रकल्प ग्रस्तों से मदद का आह्वान करते हुए मंदा मात्रे ने कहा, कई वर्षों के संघर्ष के बाद यह सफलता मिली है। असं आहे की मध्यंतरी आपण गावठाण विस्तारातली जी घरं बांधलेली आहेत, गरजेपोटी वाढीव बांधलेली घरं, त्या वाढीव बांधलेल्या घराचा सिटी सर्वे आणि प्रॉपर्टी कार्ड देऊन ती घरं रेग्युलाइज करावी अशी आपण शासनाला विनंती केली होती। आणि शासनाने त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ती मान्य करून तो सिटी सर्वे आपला सुरुवात केला होता। आणि तो इलेक्शन यायच्या अगोदर लोकसभेचं आम्ही बेलापूरमधून आम्ही सुरू केला, पण काही ग्रामस्थांनी काही पक्षांनी त्यावेळी आम्हाला विरोध केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही लोकांनी त्यावेळी आम्हाला विरोध केला। त्याच्यानंतर काही ऐरोळीच्या सामाजिक संघटना आल्या होत्या तिथून इथे विरोध करायला की झाला नाही पाहिजे, पण गाववाल्यांची दिशाभूल केली की तुम्हाला दुसरीकडे पुनर्वसन तुमचं केलं जाईल, तुमची गावातून घरं तोडली जातील, त्याच्यानंतर तुम्हाला गावातून रिकामी करून तुम्हाला हकलवलं जाईल, हा सिटी सर्वे होऊन देऊ नका। आणि गाववाल्यांमध्ये संभ्रम निर्माण करून त्या लोकांनी त्यावेळी तो कार्यक्रम ज्या दिवशी आम्ही उद्घाटन केलं सिटी सर्वेचं, पोवळ्यांच्या घरापासून सुरुवात केली, ते त्यांनी उधळून लावलं आणि सगळ्या ग्रामस्थांनी एकत्रित होऊन मग तो मोर्चे काढले, आंदोलनं केली आणि तो सिटी सर्वे होऊन दिला नाही। इलेक्शनचा हा मुद्दा होता, नागरिकांना कळलं की मंदा मात्रे सक्सेस फेल आहे, तिने काही केलं नाही दाखवण्याचा जो प्रयत्न होता, पण ग्रामस्थांना कळून चुकलं की मंदा मात्रेशिवाय कोणीच काम गेल्या 20 वर्षात केलं नाही, हे मंदा मात्रेने हा उचललं। प्रॉपर्टी कार्ड हा शब्दसुद्धा कोणाच्या माहितीत नव्हता, तो शब्द मी लोकांच्या नजरेत आणून दिला की प्रॉपर्टी कार्ड का असतं। मी जेव्हा प्रॉपर्टी कार्ड बोलायला लागली तेव्हा सगळेच बोलायला लागले प्रॉपर्टी कार्ड। माझ्याच इथले पत्रव्यवहार नेऊन आपल्या नावावर काही लोकांनी ती पत्रव्यवहार केले आणि रोज कुठल्या तरी चॅनलला कुठल्या पेपर माध्यमातून बातम्या दिल्या। आणि लोकांना पूर्ण खात्री आहे, लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना आता तर लोक मारून आकलवतील। बताना जरूरी है कि सरकार ने नवी मुंबई के सानपाड़ा, सारसोले और दिवाले इन तीन गांवों को सबसे पहले सिटी सर्वेक्षण के लिए चुना है। नई एजेंसी भी नियुक्त की गई है जिसे मार्च में सर्वेक्षण शुरू करना था, लेकिन कोरोना के कारण यह काम प्रारंभ नहीं हो सका। विधायक मंदा मात्रे ने कहा कि प्रकल्पग्रस्तों को चाहिए कि किसी नेता या अधिकारी के झांसे या बहकावे में न आए, ताकि उनके घरों को रेगुलर करने के लिए सिटी सर्वेक्षण पूरा हो सके। उन्होंने विश्वास भी जताया कि प्रकल्पग्रस्त अब समझ गए हैं कि उनका भला कौन कर रहा है और उनका हित किस में है। मंदा मात्रे ने कहा कि लॉकडाउन खत्म होते ही तीनों गांव में फिर सिटी सर्वे प्रारंभ कराएंगे। काल मला शिडकोंनी पुन्हा एक स्मरण पत्र दिलेलं आहे की आपण हा सर्वे सिटी सर्वे कधी सुरू करायचा वगैरे वगैरे, तर मी त्यांना सांगितलं अजून 1-2 महिने जाऊ द्या, जोपर्यंत हा कोरोना जो आहे कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत रोखण्यात येत नाही तोपर्यंत आपण हा सिटी सर्वे करू नये। सारसोळा, सानपाडा आणि दिवाळे या तीन गावाचा पहिले केला जाईल सिटी सर्वे। आणि सारसोळ्यामध्ये जी काही गरजेपोटी बांधलेली घरं आहेत त्यांनासुद्धा आता प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल, त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांच्या फायली तयार केल्या जातील, त्यांची जागा मोजणी होईल, रिअल जागा त्यांनी किती कॅप्चर केल्या त्याच्यावर काय भाव लावला जाईल, म्हणजे जो गावठ्यांचा भाव आहे पूर्वी दिलेला तो भाव लावण्यात येईल, त्यांना पैसे भरावे लागतील त्या लोकांना आणि ते घर त्यांचं कायमस्वरूपी झाल्यानंतर ते बांधकाम पुढील करू शकतात। तर आज इतकी वर्ष ते घर अनधिकृत आहे म्हणून आपल्याला नेहमीच टांगती तलवार गावठाण भागातल्या ग्रामस्थांवर असते, त्यासाठी हा प्रयत्न माझा गेली 7-8 वर्ष चालू होता, त्याला आता एक मूर्त स्वरूप
प्राप्त झालेलं आणि जे विरोधक बोमा मारत होते, विरोधक गावालांना जे दिशाभूल करत होते, त्यांच्या पण आज एक तोंडावरती चपकार मारलेले. आणि हे पत्र जे आहे शासनाचं माझ्या नावे आलेलं आहे, मी तुम्हाला आता हे देणार आहे. ज्या ग्रामस्थांना मी सांगितलं होतं की मी काम करीन, त्यांनी जो विश्वास ग्रामस्थांनी माझ्यावर जो ठेवला होता त्या विश्वासाला मी आज पात्र ठरलेली आहे. आणि पुन्हा मला एकदा गावठाण सिटी सर्व्हेचं मला हे आज पत्र मिळालेलं आहे. आणि लवकरात लवकर जसं कोरोनाचं महामारी संपते त्याप्रमाणे आम्ही लगेच या 3 गावातून पहिली सुरुवात करणार आहोत, असं मी त्यांना आज आवाहन करते. तुमच्या कुठल्याही घराला हात लावून देणार नाही. गेल्या वर्षीसुद्धा मीच कारवाई थांबवली, यंदा पण मीच कारवाई थांबवली. काही लोक कारवाई करून पैसे काढायचे ग्रामस्थांकडनं धंदा करतात. मी ग्रामस्थांना हात जोडून विनंती करते की कोणालाही पैसे तुम्ही देऊ नका. कुठलाही अधिकारी येईल, कोणी येईल, तर तुम्ही पैसे देऊ नका. सरळ सरळ माझ्याजवळ तक्रार करा, मी काय ते पाहून घेईन, असं मी आज ग्रामस्थांना आवाहन करते आपल्या माध्यमातून. फिलहाल देखना होगा कि गौठानों के विस्तार और गर्जे पोटी मकानों को रेगुलर करने के जिस मुद्दे पर आज तक चुनाव लड़े जाते रहे हैं वह बिना राजनीतिक बवाल के कैसे हल होता है और प्रकल्पग्रस्तों को कैसे न्याय मिलता है. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया.